जिल्ह्यातील सुमारे 65,000 एकर द्राक्षबागांचे अतिपावसामुळे नुकसान झाले आहे। नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे पंचनामे तातडीने करा, एकरी 1 लाखाची मदत द्या, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सांगली जिल्ह्यामध्ये मिरज, तासगाव, जत, कवठे महांकाळ, पलूस, वाळवा आणि खानापूर तालुक्यात सुमारे 1 लाख द्राक्ष क्षेत्र आहे। त्यापैकी ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छाटण्या केल्या आहेत। सर्व बागा फ्लोरिंग अवस्थेत आहेत। यावेळी सतत पाऊस पडल्याने द्राक्ष घड कुजण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाले आहे। घड कुजले की शेतकऱ्यांना काहीच उत्पन्न मिळत नाही। याशिवाय सततच्या पावसामुळे रात्रदिवस औषधे फवारणी करावी लागत आहे, तो खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे। द्राक्ष पीक विमा योजनेचाही काहीच फायदा शेतकऱ्यांना होणार नाही। ही पीक विमा योजना कंपनी हिताची असल्याने व ती 8 मही असल्याने शेतकऱ्यांनी विमा उतरला तर कोणाचाच फायदा होत नाही। शेतकरी पीक विमा उतरत नाहीत, त्यामुळे पीक विमा योजना 12 मही करावी, तिचे निकष बदलावेत अशी मागणी करत आहोत। द्राक्ष शेतीमुळे देशाला दरवर्षी कोट्यवधीचे परकीय चलन मिळते। द्राक्ष बेदाणा निर्मितीमध्ये हजारो लोकांना रोजगार मिळतो आहे। त्यामुळेच द्राक्ष बागा यतदारांना शासनाने मदतीचा हात द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून लढाई करावी लागेल, असा इशारा देत आहोत। यावेळी महेश खराडे, संजय खोलखुंबे, भरत चौगुले, सुरेश वसगडे, शांतीनाथ लिंबेकाई, बाळासाहेब लिंबेकाई, संदीप शिरोते, महेश जगताप, संदीप बोरगाव, गोटू गारे आदीसह अन्य उपस्थित होते। सांगली जिल्ह्यामध्ये 1 लाख एकरावरती द्राक्षबागेचं क्षेत्र आहे आणि अचानक आलेल्या पावसामुळे साधारणतः 60 ते 65 हजार एकरावरील द्राक्षबागेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। एकरी 4 ते 5 लाखाचं हे द्राक्षबागांतराचं नुकसान आहे। द्राक्षघड कूज मोठ्या प्रमाणात, त्यासह दावणे आणि अन्य रोगांचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे। त्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळ द्राक्षबागायतदारांना केवळ औषध फवारणी अशा करावी लागत आहे आणि औषधासाठी मोठ्या प्रमाणात द्राक्षबागायतदारांना खर्च करावा लागतो आहे। त्यामुळंच आज त्याचबरोबर द्राक्ष पीक विमा योजना ही शेतकरी हिताची नाही, ती कंपनी हिताची आहे। त्यामुळे द्राक्ष पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना कोणताही लाभ होणार नाही। त्यामुळे ही द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करा आणि यानंतरसुद्धा द्राक्ष पीक विमा योजना शेतकऱ्यांना लागू करावी अशाही पद्धतीची मागणी या निमित्तानं आज जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे। तात्काळ पंचनामे करावेत आणि एकरी 1 लाखाची मदत द्यावी, द्राक्ष पीक विमा योजना पुन्हा चालू करून शेतकऱ्यांना हातभार लावा। हे जर सरकारनं केलं नाही, तात्काळ पंचनामे केले नाहीत, एकरी 1 लाखाची मदत जाहीर केली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र पद्धतीनं आंदोलन करेल आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना द्राक्ष बागायतदारांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही।